सोबत जितेंद्र आव्हाड आहेत, जे आंदोलनकर्ते आंदोलन करत होते त्यांना आतमध्ये बोलवून त्यांची समजूत घातली आहे. आव्हाड साहेब आपल्या सोबत आहेत. आव्हाड साहेब, काय मनोगत व्यक्त केलं शरद पवार साहेबांनी कार्यकर्त्यांसोबत? मलाच कळलं नाही त्यांनी काय मनोगत व्यक्त केलं. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत आहे असं मला वाटत नाही. जवळपास 15 ते 20 मिनिटं आपल्या सोबत होते कार्यकर्त्यांसोबत, काहीतरी आदेश सल्ला? आता बघितलं, त्यांनी 2-3 दिवस मागितले आहेत. 2-3 दिवसात काय करतं ते बघूया. ज्या पद्धतीनं ज्यावेळेला आता शरद पवार गाडीत बसत होते त्यावेळेला देखील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, प्रेम व्यक्त केलेलं आहे. सकाळपासून कार्यकर्ते प्रेम व्यक्त करत आहेत. आपण देखील होर्डिंग घेऊन आला होतात. आपल्याशी काही वेगळी बातचीत झाली? कुठल्याही प्रकारची बातचीत किंवा शाब्दिक देवाणघेवाण झालेली नाही. कार्यकर्त्यांची समजूत कशी काढत आहेत? त्यांनी सांगितलं की माझी काय भूमिका आहे. जरा स्पष्ट करा ना साहेब, प्रेक्षकांच्या म्हणजे एबीपी माझ्याच्या माध्यमातून आपण अनेक कार्यकर्त्यांना कधीतरी बाजूला व्हावं लागतं आणि त्यामुळे आम्ही बाजूला होण्याचा निर्णय घेतला. ह्याच्यावरती काही ते बोललेले नाहीत, म्हणजे ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. नाही, ते म्हणाले तुम्ही माझ्याकडे निवेदन पाठवा आणि त्याच्यावर आम्ही विचार करू. कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.